त्रिकाल वंदनीय पूज्य गुरुमौली सुक्षेत्राधिपति अपन ज्या देवताला मानतो अनेक अवतार मध्ये एक अवतार तर विष्णूचा अवतार दश अवतार पैकी एक अवतार आहे आणि असा हा अवताराचा प्रतीक अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भगवान शंभू प्रथम पूज्यवान देवता असून सुद्धा त्यांच्या स्मरण करून त्यांच्या ध्यान करून या भूलोकावरती विशेष स्थान मिळविलेले देव म्हटलं तर भगवान विष्णू आहे। तर आपला भाग्य आपण समजतो या शळगाव तमलूर एक अनन्य संबंध असलेले एक दोन गाव आहेत। काही दिवसापूर्वी म्हणजे 1967 या साली एक मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाला। प्रकट झाला माना ज्या ठिकाणी आपल्याला खोदकाम करायचं होतं त्यावेळेला ते मूर्ती आपल्याला आढळलं। तमलूर निवासी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बारकाईने गुरुमावली त्या मूर्तीला निरीक्षण करून तदनंतर हे मूर्ती दशा अवतार पैकी एक अवतार आहे। नरसिंह हा प्रकट झालेले हे मूर्ती आहे म्हणून महाराजांनी त्यावेळे मूर्तीचं नाव सुचविलं। ते मूर्ती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एक प्रकारच्या भावना ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जागृत होतो। कारण आजकाल मशिनरी वगैरे आलेले आहे कोरवी करण्यासाठी, बारकाईनं कोरवी करण्याचे एक पद्धती कला कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो। परंतु त्या काळामध्ये त्या जमान्यामध्ये असा हा विशेष त्या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जे मुखातून ज्यावेळी आपण दोरी टाकतो कुठंपर्यंत जाते तेही सुद्धा आपल्याला कळत नाही। कोणी म्हणतात पोठामध्ये जातात, म्हणजे एवढा बारीकीने ते कोरविणारा व्यक्ती किती श्रद्धेतून किती सावधान होऊन त्या मूर्तीचं निर्माण केलं असेल त्या कलाकाराच्या कितीही आपण स्तुती केलं तरीही सुद्धा कमी आहे। अनेक श्रद्धाळू व्यक्ती तेव्हापासून फार फार लांबून सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी भक्तांचा गण या ठिकाणी येत असतात। बरेचसे विकास त्या ठिकाणी झालेले आहे। तीर्थक्षेत्राचा दर्जासुद्धा त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। खोदकाम करत असताना सुद्धा काही आपल्याला खांब, काही अवशेष, काही मूर्ती, काही त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे। परंतु या एरियामध्ये बरेचसे देवी देवतांचा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेष करून असा हा नरसिंहाचा मूर्ती आतापर्यंत आम्ही प्रत्यक्ष या पद्धतीनं मूर्ती कुठेही आम्ही पाहिलेल्या नाही। आणि ज्यांनाही सुद्धा या ठिकाणी येऊन बघायचं असेल तर प्रत्यक्ष डोळ्यांना पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल किती वर्षाचा पूर्वीच्या मूर्ती आहे हे अंदाजा आपल्याला लावता येत नाही। नरसिंह शेळगाव येथे या व्यतिरिक्त पंचमुखी हनुमान मंदिर, ग्राम पंचायत परिसरात